शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज सातारा शहरात शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्यातील आगामी नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका या शिवसेना स्वबळावर लढू असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी शिवसेना सातारा शहर प्रमुख निलेश मोरे यांची उपस्थिती होती. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांशी संवाद राज्यातील खासदार संपर्क साधत आहेत. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि ठाणे जिल्ह्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कालपासून शिवसंपर्क अभियानाला सातारा जिल्ह्यात सुरुवात केली आहे. महाबळेश्वर, पाचगणी, वाई, खंडाळा या तालुक्यानंतर आता सातारा शहरातील शिवसेना सातारा शहर प्रमुख निलेश मोरे यांच्या कार्यालयात शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधलाय. सातारा जिल्ह्यातील आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवण्यासाठी सिद्ध झाली असून याबाबत पक्षप्रमुख अधिकृतपणे घोषणा करतील. मात्र निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी तयार राहावे असे आवाहन यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. यावेळी शिवसेना सातारा शहर प्रमुख निलेश मोरे यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिकांची उपस्थिती होती. माननीय पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने या शिवसंपर्क अभियान जो आहे तो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी सुरू आहे. याच्या अगोदर विदर्भ आणि मराठवाडा झाला आणि आता सगळ्या खासदारांना जो आहे तो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला सातारा जिल्हा जो आहे हा जिल्हा देण्यात आलेला आहे आणि कालपासून या दौऱ्याला सुरुवात झाली. काल पाचगणी असेल, महाबळेश्वर असेल, त्याचबरोबर तापोळ्यातील 33 गावं असतील या सगळ्यांचा काल शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमाने सगळ्या तळागाळातील कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ज्या ज्या समस्या आहेत, संघटनेच्या समस्या असतील, त्याचबरोबर लोकांना भेडसावणाऱ्या समस्या असतील, या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेण्याचं काम जे आहे त्या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमाने करण्यात आला. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब जेव्हापासून या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत त्यामध्ये सरकारच्या माध्यमाने राबवली गेलेली जी धोरणं आहेत, ज्या योजना आहेत, या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमाने आम्ही करतो आहे. आज या सातारा शहरामध्ये नंतर सातारा ग्रामीण असेल, नंतर वाई असेल, या सगळीकडे आज शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमाने जाणार आहे. उद्या कराड असेल, कोरेगाव असेल, वडूज असेल, या सगळ्याकडे पूर्ण जिल्हा जो आहे तो पिंजून काढण्याचं काम जे आहे त्या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमाने आम्ही करतो आहे. आणि शिवसेना घराघरात कशी पोहोचेल, जिथे शिवसेना कमजोर आहे तिथे शिवसेनेला अजून उभारी देण्यासाठी, कार्यकर्त्यांना अजून मदत करण्यासाठी काय करता येईल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमाने आम्ही करतो. आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेची काय भूमिका राहील जिल्ह्यात? नक्कीच शिवसेनेची तयारी जी आहे ही सुरू झालेली आहे आणि जसं मी आपल्याला सांगितलं की काल मी पाचगणीला होतो, महाबळेश्वरला होतो, तिथेही चांगल्या प्रकारचे सदस्य जे आहेत हे शिवसेनेचे आहेत आणि आज या साताऱ्यामध्ये असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, इकडे सगळीकडे जे आहे ते शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.